रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री संत चांगदेव महाराजांचे गर्भहरण। चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आपल्या कीर्तन कथा यूट्यूब चॅनलला, आणि आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी घंटीला क्लिक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आळंदी सोडून या भावंडांना बरीच वर्ष झाली होती। आपले बालपण जेथे गेले त्या गावाची अंतर्गत ओढ प्रत्येकास नेहमीच असते। ज्ञानदेवांचे नेवासा गावी येण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले होते। आदिशक्ती महालयीस दंडवत घालून श्रीसंत नामदेव ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह आळंदीत जाण्याकरता निघाले। पण प्रवास करत करत ही सर्व भावंडे वाटेवरच असलेल्या परंतु आळंदीच्या अलीकडे 35 ते 40 मैलावर असलेल्या आळे या गावी पोहोचले। पैठणपासून कायम आपल्याबरोबर असलेला आणि ज्ञानदेवांनी ज्याच्या तोंडून वेद म्हणविला होता तो रेडा या आळे गावातच शांत झाला। श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वहस्ते त्यात त्यास येथे समाधी दिली। संत शिरोमणी नामदेव महाराजांनी रचलेल्या आदीमध्ये आकाशराणी पशु शांत झाला असा उल्लेख आहे। त्या घटनेच्या निमित्ताने या सिद्ध योगी संतांचा मुक्काम आळे या गावापासून एका मैलावर असलेल्या ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी संतवाडी हे नाव पडले। ते आजपर्यंत तसेच आहे। आळंदीत पोहोचण्यापूर्वी ज्ञानदेवांची कीर्ती तेथेच काय परंतु पूर्ण महाराष्ट्र सर्वदूर पोहोचली होती। त्यामुळे पैठणकराप्रमाणे आळंदीतील ब्रह्मवृंदही ज्ञानदेवांना शरण गेले। तात्कालीन महाराष्ट्रातील सर्वोच्च असे पैठण धर्मपीठ शरण आल्यावर अन्य छोट्या मोठ्या धर्मसभांनी शरणागत बहुतांश लोकांना कौतुक वाटत असे। तरीही मानवी स्वभावानुसार काही जण त्यांच्याबद्दल मत्सर किंवा असूया वाटणे स्वाभाविक होते। त्या मत्सरातील एक म्हणजे चांगदेव होते। तेव्हा चांगदेवांचा लौकिकही महान योगी असा होता। त्यांना विविध कला अवगत होत्या। संजीवनी मंत्राद्वारे मृत माणसालाही जिवंत करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते असे म्हणतात। केवळ एका दुर्गुणामुळे माणसाचे अनेक सद्गुण मातीत मिळतात। चांगदेवाचेही तसेच काही झाले। योगीराज ज्ञानदेवांची कीर्ती ऐकून त्यांचा जळफाट झाला। योग मार्गातील हा नवीन वाटसरू केवळ एक लहान बालक आहे असे समजता त्यांचा मत्सर फाळच उपारून वर आला। परंतु ज्ञानदेवांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी ओढही त्यांच्या मनात निर्माण झाली। योग सामर्थ्यामुळे आपले वय तेव्हा 1400 वर्ष होते अशी त्यांची लोकात प्रसिद्धी होती। साहजिकच वयाने बऱ्याच लहान असलेल्या ज्ञानदेवांना आपण स्वतः भेटवायला जायचे कमीपणाचे आहे असा विचार करून आपल्या शिष्याकरवी त्यांना कोरपत्र पाठवण्याचे ठरविले पण मात्र लेखनापूर्वी मोठा प्रश्न उद्भवला। पत्राची सुरुवात नेमकी करावी तरी कशी याविषयी त्यांच्या मनाचा निर्णय होईना। आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या ज्ञानदेवांना चिरंजीव म्हणावे तर तो त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान होईल व तीर्थरूप लिहावे तर आपल्यासारख्या या योग्याने एका बालकाला दंडवत घातल्यासारखे होईल असा विचार करून अखेर त्यांनी ज्ञानदेवांना कोरा कागद दिला। तेव्हा त्यांनाही नवल वाटले। मात्र तो कोरा कागद पाहून मुक्ताबाई तडकन उद्गारले, एवढी तो वर्ष तपश्चर्या करूनही चांगदेव कोरा तो कोराच राहिला। निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानदेवांनी मात्र त्याच कागदावर तत्वज्ञानपर एक छोटासा ग्रंथच ज्ञानदेवांना चांगदेवांना लिहून पाठविला। पुढे तोच ग्रंथ चांगदेव 65 या नावाने सुप्रसिद्ध झाला। पण हे पत्र वाचून मात्र चांगदेवांचा अहंकार आणखीनच दुखावला। तथापि अहंकारापुटी आत्मज्ञानाची खूण विसरलेल्या चांगदेवाच्या अंतकरणाला या पत्राचे मर्म देखील उलगडले नाही। एका हातात भयंकर सापाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांच्या भेटीसाठी निघाले। तेव्हा ज्ञानदेवादी भावंड एका निर्जीव भिंतीवरती बसले होते। आपणच चांगदेवांची भेटीस जाणे योग्य ठरेल असा विचार करून त्यांनी त्या निर्जीव भिंतीला चालण्याची आज्ञा दिली। योगसिद्धद्वारे अपार हिंस्र प्राण्यावरही विजय मिळवता येईल असे चांगदेवांना ज्ञानदेवांच्या दर्शनास आणावायचे होते। पण शुद्धी प्राप्त झाली तरी तिचा आपण स्वार्थासाठी तसेच व्यवहारिक कारणासाठी उपयोग करायचा नसतो आणि आध्यात्मिक मार्गावर तर अहंकाराला जागाच नसते। अशा शुद्ध तत्वज्ञानाची ओळख चांगदेवांना करून देण्याच्या हेतूने ज्ञानदेव निर्जीव भिंतीला चालून त्यांचा अहंकाराचा ताठा गळून पडला आणि अनन्य भावनेतील ज्ञानदेवांच्या चरणी शरण गेले। पुढे ज्ञानदेवांनी त्यांना मुक्ताबाई करवी गुरुपदेश दिला आणि म्हणून तर चांगदेव महाराज म्हणतात की चांगदेव म्हणे आज जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, आणि चांगदेवांचा उद्धार केला मुक्ताबाईने। श्रीसंत ज्ञानदेवांच्या चरित्रातील हा ही चमत्कारिक घटना सुद्धा मोठी सूचक आहे। सजीव काय आणि निर्जीव काय, सर्व वस्तू परमात्म्याचे दृश्य स्वरूप आहेत या तत्वाची ओळख ज्ञानदेवांनी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी या तत्वाद्वारे सूचित केली आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत